राम पारी आवी जशी झुंझुमुंज शीळ हो खरीदारी प्रगटल कान्हाच गोकुळ हो मोत्यावानी दुधावरी येई दाट साय लोणी तुपतया तुनी गोकुळ आमची माय गोकुळ आमची माय हो गोकुळ आमची माय आपली प्रत्येक नवी सकाळ गोकुळच्या फ्रेश उत्पादनांसोबत सरोली खालसा येथे गांधी जयंतीचे औचित्य साधून वर्ष श्राद्धाच्या खर्चास फाटा देत ग्रामस्थांना मास्क सॅनिटायझरचे केले वाटप. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक या संत वाङ्मयातील विचारधारेच्या आधारे नव्या बदलत्या जमान्याला मात्र वडिलांच्या वर्ष श्राद्धाला खर्चाला फाटा देत समाज हित जोपासले गेले. करवीर तालुक्यातील सडोली खालसा गावातील पाटील कुटुंबियांनी गांधी जयंतीचे औचित्य साधून चक्क कोरोना काळात ग्रामस्थांना मास्क सॅनिटायझरचे केले वाटप. या विधायक सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामस्थ वर्गातून कौतुक होऊ लागले. गावातील पैलवान बाजीराव पाटील, पैलवान सर्जेराव पाटील व पैलवान विलास पाटील या बंधूंनी आपले वडील कैलासवासी वाय जी पाटील वस्ताद यांच्या वर्ष श्राद्धाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत त्यांचे स्मरणार्थ गावात कोरोना नियंत्रणासाठी महिलांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. गांधी जयंतीचे औचित्य साधून तंबाखू मतलब खल्लास, धूम्रपान खतरे में जान असे व्यसन विरोधी संदेश असलेले मास्क वाटण्यात आले. सदर कार्यक्रमास पैलवान बाजीराव पाटील, सर्जेराव पाटील, पैलवान विलास पाटील सोबतच महात्मा गांधी व्यसनमुक्ती राज्य पुरस्कार विजेते अध्यापक एकनाथ कुंभार, चिंगूबाई पाटील, सुषमा पाटील, वंदना पाटील, इंदुबाई देसाई, धनाजी कुंभार उपस्थित होते. कार्यक्रमात प्राध्यापक स्वाती पाटील यांनी सर्व महिलांना आपले सर्व कुटुंब व्यसनमुक्त करण्याचे आवाहन करून उपस्थित सर्वांना तंबाखू मुक्तीची शपथ दिली. शेवटी प्राचार्य विलास पाटील यांनी आभार मानले. सावरवाडीहून आरके न्यूज प्रतिनिधी पत्रकार शिवराज लोंढे.